गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी तब्बल 1.5 लाख हेक्टरवरील रोवण्या खोडंबल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 20% रोवण्या पूर्ण झाल्या असून बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जर 4 ते 5 दिवसात पाऊस आला नाही तर पुन्हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा असा हंगाम आहे आणि खरीप हंगामात आपल्या जिल्ह्यामध्ये भात पीक हे साधारणपणे 1,80,000 हेक्टरवर घेतलं जातं. चालू वर्षी आपण पावसाचं जर प्रमाण बघितलं तर जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत जुलै महिन्याच्या सरासरीच्या फक्त 38% इतकाच पाऊस पडलेला आहे. त्यातही फक्त 3 ते 4 दिवस समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्यामुळं धानाच्या पेरण्या आहेत ह्या बहुंशी खोळंबलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडं विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी आहे त्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि संपूर्ण पेरणीचा आत्तापर्यंतची जी टक्केवारी आपण विचारात घेतली तर फक्त 25% क्षेत्रावरती पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरित पेरण्या होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची अपेक्षा आहे. 40 ते 50 मिलीमीटर पाऊस सलग 2 दिवस जर पडला तर उर्वरित पेरण्या आपल्या व्यवस्थितपणे पूर्ण होतील. किती लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये जे क्षेत्र आहे भात पिकाचं जे क्षेत्र आहे ते 1,86,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि त्याच्यापैकी साधारणपणे फक्त 25% क्षेत्रावरतीच पेरण्या झालेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 75% शेतकऱ्यांना यांना त्या प्रकारे त्यांच्या पेरण्या खोळंबून राहिलेल्या आहेत. सध्या पाऊस आता या महिन्यात नाही आला जुलै महिन्यात तर किती नुकसान होणार शेतकऱ्यांनी, किती त्यांना सहन करावं लागेल? याच्यामध्ये एक भाग असा आहे की भाताचं रोप तयार झाल्यानंतर ते 25 ते 30 दिवसामध्ये त्याचं जर पुनर्लागवड झाली तर त्याच्यापासून मग चांगलं उत्पादन आपल्याला अपेक्षित करता येऊ शकतं. परंतु जर रोप लागण उशिरा झाली किंवा खोळंबली तर नर्सरीमध्ये रोपं जून होऊन जातात आणि मग त्याचा विपरीत परिणाम उत्पादकतेवर होतो. म्हणून वेळेत रोप लागण होण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. जितका पाऊस उशिरा होईल किंवा पुढे जाईल तितकी उत्पादनामध्ये घट येऊ शकते. परंतु आत्ता जर आपण हवामान शास्त्र विभागाचं प्रेडिक्शन बघितलं तर आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.